मी सगळ्यांची भेट घेतो, कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा आहे. लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे, आम्हाला बदल हवा आहे सांगलीमध्ये. आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकास एक लढत व्हावी ही सगळ्यांची, सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची, सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे, एकास एक लढत करा म्हणून. म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या 2 दिवसापासून. आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोर्चा घालण्याचा प्रयत्न करतोय का? ते कोणी असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छित आहे का याच्यामध्ये? तर ते होऊ नये, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत. जनतेतून नाराजी असं म्हणतात, मात्र संजय काकांच्यावर जे नाराज आहेत विविध पक्षातील नेते, त्या नेत्यांची मोठ बांधण्याचं कुठेतरी या दौऱ्यात दिसते. कारण राजेंद्र गोरपडे असतील, विलासराव जगताप असतील, किंवा तासगाव मध्ये हरड पाटलांचं भारदार असतील, अगदी आरपीआयचे नेत्यांची सुद्धा तुम्ही भेटताय. संजय काकांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी नाराज असलेल्या नेत्यांची मोठ बांधण्याचं काम सुरू आहे असं म्हणता येणार नाही. मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो आहे. म्हणजे यंत्रणा आमची किती सक्षम आहे, काम करते, इतर आमचे मित्रपक्ष काय करतायत, अर्थात आपण म्हणतात त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या खासदारांनी नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारतायत. आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे, आणि त्यांनाही प्रश्न पडलेला आहे. पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न, लढत एकास एक व्हावी, आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतो ते पहा. शरद पवारांनी म्हणलेलं आहे की सांगलीचा उमेदवार मित्र पक्षांना विचारत नाही, असं काँग्रेसचंही म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही. भिवंडीतला उमेदवार हा मित्रपक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलंय काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते. मला काहीच म्हणायचं नाही. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे, त्यामुळं सर्वांनी निवडणूक लढण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेले आहेत. हो, पण कोणत्या पक्षातून लढणार आहेत? मी त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं, त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन. आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल. ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये पायलट आम्हाला चिंता आहे. पायलट पुन्हा सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय नाही? अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात. नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान. मला माहित नाही, ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नीट. पायलटला ते वरिष्ठ, त्या वरिष्ठाने काल आमच्याशी रात्री चर्चा केली. वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती आहे, आम्हीच चर्चा केली. ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले आहेत शिंदे गटाकडून, काय वाटतं कुठे? मी काय लढत होणारच नाही जिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे. कारण ती
त्यांचीच बी टीम आहे ना, बी टीम सी टीम हे कुठे, यांना कुठे अस्तित्व आहे? जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही, बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे, जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये, तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे, धनुष्यबाण खतम करायचं आहे, आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे. कोकणसह अनेक मतदारसंघात 40-40, 50-50 वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो. लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर, पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपूट घालून बसले. शिंदे गटाला यश मिळेल या लोकसभा निवडणुकीत? अजिबात नाही. किती जागा समाधान मानतील ते किंवा आता जेवढ्या जाहीर झाल्या त्यापैकी? मला माहित नाही त्यांनी किती जागा जाहीर केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी असं टीका केली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त खुर्चीसाठी काँग्रेस सोबत गेले असं त्यांनी केलेलं आहे. आताची लढाई ही मोदी विरुद्ध, सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपने त्यांच्या पक्षात घेतले, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आमचा पक्ष स्वच्छ झाला. देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स, त्यात ईडी आणि सीबीआय, हे सगळे भाजपचे लोक आहेत. 8,000 कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे. जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू. आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं. भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळलं की हे वसुली रॅकेट आहे? नाही, आत्तापट्टी करू शकला असं त्यांची? नाही, हे आत्ता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे. कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते. हे आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून, आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नाहीये तर मोदी विरुद्ध गांधी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल. देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत चाचपडत आहेत, त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रातली. चला, थँक्यू. तर आमच्यातले सर्व वसुलीचे भाजपनं वसुलीवाले त्यांच्या पक्षात आता घेतलेले आहेत असं संजय राऊत म्हणतात. भाजप शिंदेगडाला काही मतदारसंघात धनुष्यबाण वापरू देत नाही आहे. महाराष्ट्रात मोदी विरुद्ध ठाकरे आणि पवार असा सामना आहे असं देखील.